नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के वाड़ा में सभी सरकारी नियम और कानूनों का हो रहा उल्लंघन। महाराष्ट्र के पालघर के वाड़ा में सभी सरकारी नियम और कानूनों का उल्लंघन किया जा रहा है। बता दें कि असनस गांव में पत्थर खुदाई का काम पिछले कई सालों से चल रहा है। इस खदान से हर दिन ब्लास्ट करवा कर पत्थर तोड़े जाते हैं। इस वक्त भूकंप जैसे धमाके होकर कई मकानों की दीवारें नाजुक होकर बिखर रही हैं और 150 मीटर दूरी पर प्राइमरी स्कूल, माध्यमिक हाई स्कूल, सार्वजनिक रास्ते और शासन के द्वारा बनाया बड़ा तालाब भी है। इन सभी पर इसका असर भी पड़ रहा है। ये दगड़ खान बंद करने का आह्वान संबंधित शासन प्रणाली को यहाँ के योगेश पाचुल, निकिता सांवेर साबरे, नितिन साबरे, मयूरा ज्वालेकर, मानसी जाधव और तमाम नागरिकों ने किया है। ये खदान बंद नहीं हुई तो अनशन और जन आंदोलन करने का भी ऐलान गाँव वालों ने किया है। वाड़ा तालुका से नितिन हार्डल की रिपोर्ट। मयूरी में जाएकर इंडियन न्यूज नमस्कार, माझं नाव आहे मयुरी मे जाळेकर। तुम्ही इंडियन न्यूज या मार्फत आलात आणि इथपर्यंत आलात कारण आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, परंतु ही तुम्ही ही बाब वरपर्यंत पोहोचली पाहिजे एवढीच आमची तुमच्याकडून आशा आहे आणि ती तुम्ही कराल अशी आम्ही शाश्वती एक ठेवतो। आता हे आहे क्रेशर मशीन। आता फार वर्ष झाली, तरी अंदाजे किती वर्ष झाली असतील, 10-12 वर्ष झाली या क्रेशर मशीनला, 10-12 वर्ष झाली। तर तिथून तर आम्ही तिथून आम्ही प्रयत्न करतोय की ही क्रेशर मशीन बंद व्हावी। ग्रामपंचायतमध्ये अपील केला, पूर्ण ग्रामस्थांनी मिळून आम्ही पूर्ण सगळ्यांनी सहसहज लोकल लिहिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये हे क्रेशरवाले ब्लास्ट करतात, त्याच्यामुळं जे मोल मजुरी करून लोकांनी घरं बांधलेले आहेत त्याला पूर्ण तडा गेलेले आहेत। उदाहरणार्थ माझं एक घर आहे, मी आता इथं जवळ 100 मीटर फक्त असेल, 100 मीटरच्या आतच असेल, इथे घर बांधलंय आणि एक बोरिंग मारलेली आहे। तर बोरिंग मी 250 फूट मारलेली, 500 फूट मारलेली, तर ती 500 फुटामधून 150 फूट ती बोरिंग खचली गेली आणि ती बोरिंग मी खास केली लागवडसाठी लागलेली मारली होती। तरी त्याला जाऊन बोलले मी का माझी बोरिंग ही मी 500 फूट का मारली होती, त्याला मला केळी लागवड करायची होती, त्याला मुबलक पाणी लागते, पण त्यांनी ती खचली ते बोलतात नाही थोडेफार देऊ आम्ही असं तसं करू। मी म्हटलं तुम्ही बोरिंग मला दुसरी मारून द्या, ते बोरिंग मारून द्यायला तयार नाही कारण आता सगळ्या गावकऱ्यांची दात वर करून देखील आहे, कारण वरूनच रिस्पॉन्स येत नाही तर आपण आपला माणूस काय करणार आहे, काहीच करू शकणार नाही। त्याच्यामुळं घरालाही तडा गेल्यात आणि क्रेशरचा पूर्ण हा खड्डा आहे बघा, तेवढा पूर्ण पावसाळी भरला ना तर नंतर काय करतात ते, पावसाळ्यामध्ये जेव्हा भात लागवड झाल्यानंतर जेव्हा पीक येतो भाताला, त्यावेळेस ते काय करतात पूर्ण पाणी अख्खं शेताला सोडून देतात। म्हणजे जेवढा इकडचा पूर्ण भाग आहे शेताचा, जेवढे आहेत शेतकरी तेवढ्यांचा सगळ्यांचा नुकसान होतो। भात पडतो म्हणजे पाण्यामध्ये पूर्ण त्याला मोड येतो, सगळा तो असाच खराब होऊन जातो किंवा त्याच्यावर फूड किडा येतो, हे पूर्ण रोग त्याच्यावर येतात या पाण्यामुळं। मग माझं म्हणणं असं आहे की ही दात वरपर्यंत जावी आणि ही लक्ष लगेच बंद व्हावी, ही आमची सर्व महिलांची एक विनंती आहे। याच्यावर तुम्ही फक्त हे करा। थँक्यू।